सुंदर हे फर्स्ट मॅरिनेशन झालं, आता सेकंड मॅरिनेशन बनवायचं आणि मस्त मजेत असाल. आम्ही पण छान मस्त आहोत. शिमूचं रडू चालू आहे सकाळी सकाळी, हो की नाही शिमा? आणि मम्मा आणि पप्पाने माझा स्कर्फ घेतला. हे काय आणलंय? चिवचिव पर्पल आणि ग्रीन आणि हे ब्लू आणि येलो इस्टर क्लिप्स आणलेले आहेत. तर अशी सुरुवात झालेली आहे आमच्या आज रविवारच्या सकाळची. थोडी क्लिनिंग चालू आहे, थोडं स्पेशल खायला भेटणार आहे, त्यामुळं आज मस्त धमाल येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये पाहण्यासाठी स्टे ट्यून. आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल आज आमचे हे बनवणार आहे चिकन टिक्का मसाला. खूप दिवसानंतर ना शेफ किचनमध्ये आलेले आहेत. तर इथे चिकन आणलेलं आहे सकाळी आणि आता टिक्क्यासाठी मॅरिनेट करत आहेत चिकन. तर यात घातलेलं आहे काय काय घातले? काश्मीरी लाल चिली आणि मीठ लिंबू आणि जिंजर पेस्ट मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आणि टिक्का तर आम्ही चिकन टिक्का मसाला तर रात्रीच बनवणार आहोत, कारण जितकं छान मॅरिनेट होईल तितकं छान ते लागतं, त्यामुळं आता फक्त मॅरिनेशन चाललेलं आहे. लंचमध्ये आता आम्ही सँडविचेस वगैरे असं काय काय खाणार आहोत. यांचं इकडे चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी. तोपर्यंत मी हा सगळा एरिया आहे तो सगळा क्लीन करून घेतात, म्हणजे की साईड बाय साईड लगेच मशीन जिथल्या जिथे ठेवता येईल हे ट्रेडमिल वगैरे काढलेलं आहे आज पुसण्यासाठी. तर ते पण लगेचच पुसून तो एरिया जिथल्या जिथे हे सगळं सामान ठेवून देऊया. शोरू पण आले डॅडीला हेल्प करायला लागेल. ओके ना, हेला काय करायचं ना? हेला बनवायसाठी तुझा ते डोसेचा तवा आहे ना फ्लॅट, हे स्टीवर लावायचं टिक्का आणि त्याच्यावरती फ्राय करायचं, त्याच्यावरती भाजायचं. पण त्याचं आहे की आपल्याकडे ते ग्रिल, त्याला फार वेळ लागतो गरम व्हायला. ओके, त्याच्यापेक्षा ते तवा थोडस पातळ आहे ना, इझी होत. असं तस नको नको काढू, असं तस ते पूर्ण सरफेस चिटकत नाही त्याला, है ना. कोळशावर तर बनवायचं नाही आपल्याला आज, तर त्याच्यावर बनवायचं, त्याच्यावर बनवायचं. नंतर शेवटला काय करायचं की जेव्हा संपल ना चांगलं भाजून होईल ना, तेव्हा नुसते मोकळ्या आकेवर ओके असे वरून नुसते आग लावायची त्याला. राईट राईट ठीक आहे. योगर्टचं पाणी काढत आहोत कारण की फारच पातळ आहे योगर्ट मॅरिनेशनसाठी, घट्ट धुवे लागतो. आपण ते हे पण यूज करू शकतो, हॉट हे ठेवायचं स्क्वीज करायचं. लंचसाठी बनवत आहे मी सँडविचेस, चिकन सँडविच
इकडे सेकंड मॅरिनेशनचं चाललेलं आहे, ते मस्टर्ड ऑइल ठेवलेलं आहे आणि याच्यात घालायचे आहे सगळे मसाले. परत मी घेतलेलं आहे हे चिकन सँडविच, मस्त असं मस्टर्ड ऑइलमध्ये घातलेलं आहे. आता काश्मीरी रेड चिली, हळदी टाकायची. किती हळद समोर? जीरा पावडर, टिंग टिंग, ब्लॅक सॉल्ट, टिंग टिंग. हे टाकलेलं आहे आता पाणी काढलेलं, घट्ट बनवलेलं दही. आता याला चांगलं घालून घ्यायचं. तुला कलर किती मस्त आलाय ना, त्यामुळे तर त्याच हे होणार ना, हे जर कोटिंग लागल्यानंतर छान मस्त मॅरिनेट होणार आणि टेस्ट पण छान आहे. छान स्मेल सुटले की काही विचारू नका या. बोलवायचं का त्यांना आपल्या घरी जेवायला? मग एवढी मोठी इयरिंग्स रे, कलर करायला घेतले ते करा आता, उपराय करा. शिमीने कलर्स तर केलं नाही आणि आता बाहेर गेली प्ले करायला. आज थंडी जरा कमी आहे तर इकडे खेळायला आल्यात मुली बाहेर. सोबत तीन झाले आणि आत्ता जाऊन आम्हाला वेळ भेटला एकत्र टी व्ही पाहायला. सगळी क्लिनिंग म्हणा किंवा इतका सारा गोंधळ घालून ठेवला होता मुलींनी सगळीकडे टॉईज, तर ते सगळं आवरून झालं, खाऊन पिऊन झालं आणि आता थोडा वेळ बसलो टी व्ही बघत. दोघे खेळतात बाहेर आज बॅकयार्डमध्ये. तुम्हाला कसं वाटतं गोंधळ बघून? साडेपाच वाजलेत आणि मी बाहेर मस्त वॉक करायला आलेली आहे. आज यांनी घेतलेला आहे किचनचा ताबा, त्यामुळं थोडंसं फ्रेश हवेमध्ये आता मी बाहेर आलेली आहे. मला स्वयंपाकाची जास्त काही गडबड नाही आहे आणि मुली पण खेळत आहेत दोघीजणी, त्यामुळं त्यांना पण नाही आणलं मी. आता मी मस्त एक फेर फटका मारते आणि मग जाताना आपल्याला इथं डबा ठेवायचा आहे आपला पेपरचा. उद्या वार आहे तर इथे मी घरी जाता जाताच लगेच पेपरचा पण गॅरेजमधून डबा आणून आपला इथे ठेवेल. चला मी वॉक करते, नंतर भेटते. लगेच हे पेपरचा डबा पण ठेवून दिलेला आहे, म्हणजे की सकाळी घाई गडबडीत विसरून गेलं तर ते लोक येऊन मग काय होतं ना, त्या दिवशीचा आमचा डबा आणि कचरा सगळं काही राहतं आणि सकाळी स्कूलच्या नादात राहून जातं बऱ्याचदा, म्हणून मी आत्ताच ठेवून दिलेलं आहे. गरमागरम आमचं मस्त असं चिकन तयार झालेलं आहे आणि आता मी घेतलेलं आहे वाढून दोघांनी जेवायला. आमच्या पोरी झोपी गेलेल्या आहेत आता, त्यांना आधी खाऊ पिऊ घातलं आणि आता आम्ही दोघं निवांत बसून मस्त जेवणार आहोत.